मध्ये गौतमी पाटील येणार आहे, दोन दिवसांची सुट्टी द्या असा रजेचा अर्ज एका एसटी चालकाचा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. सांगलीच्या तासगाव डेपोतला सदर चालक असल्याचं समोर आलं. मात्र धक्कादायक बाब म्हणजे ज्या नावानं हा अर्ज व्हायरल केला मात्र त्या चालकानं असा अर्ज केला आहे की नाही हे अद्याप समजू शकलं नाही. तसा रजेचा तासगाव एसटी आगाराकडं करण्यात देखील आला नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळं कोणीतरी खोडसाळपणानं अर्ज व्हायरल केल्याचा प्रकार घडला. मात्र तासगावच्या एसटी विभागाकडं असा कोणत्याही प्रकारचा रजेचा संबंधित चालकाचा अर्ज देखील आला नसल्याचं समोर आलं. तासगाव एसटी आगारामध्ये संबंधित नावाचा चालक कार्यरत आहे मात्र त्या चालकाकडून अशा प्रकारे अद्याप तरी कोणताही रजेचा अर्ज दाखल केला गेला नाही. तसे तासगाव एसटी प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं. त्याचबरोबर ज्या चालकाच्या नावानं हा अर्ज व्हायरल होतोय त्या चालकाची या अर्जाबाबत नेमकी प्रतिक्रिया काय हे अद्यापपर्यंत समजू शकलं नाही. त्यामुळं कोणीतरी खोडसाळपणानं हा अर्ज लिहून सोशल मीडियावर व्हायरल केल्याची शक्यता आहे. गौतमी पाटील गावामध्ये येणार म्हणून सुट्टी मागितली म्हटल्यावर गौतमीच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर संबंधित अर्ज वाऱ्यासारखा व्हायरल केला. अर्ज व्हायरल झाला पण वेगळंच सत्य समोर. याबाबत तासगाव एसटी आगाराकडे संपर्क साधला असता अशा मजकुराचा आणि कारण असलेला अर्ज एसटी विभागाकडे आलेला नाही. मात्र संबंधित एसटी चालकाकडून रजा मागण्यात आली होती. मात्र अशा प्रकारचा अर्ज त्यांना एसटी प्रशासनाकडे अद्याप दिला नसल्याचं तासगाव एसटी आगाराकडून स्पष्ट करण्यात आलं. दरम्यान सदरच्या अर्जाबाबतीमध्ये संबंधित चालकाशी संपर्क केल्यावर याबाबतीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. चालकानं कोणत्याही प्रकारचा असा अर्ज लिहिला नसून किंवा तो एसटी प्रशासनाकडे सादर देखील केला नाही. आपल्या नावानं कोणीतरी खोडसाळपणा हा अर्ज तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल केलाय. त्या अर्जावर असणारी सही देखील बोगस असल्याचं संबंधित चालकाकडून सांगण्यात आलं. सदरचा अर्ज पूर्ण खोटा असून त्यावरील त्या चालकाची सही बोगस आहे आणि तासगावच्या एसटी विभागाकडे तसा कोणताही प्रकारचा रजेचा संबंधित चालकाचा अर्ज दाखल झाला नसल्याचं समोर आलंय.